हलो फ्रेंड्स, वेलकम टू स्माइल टॉक पैरामेडिकल चैनल। फ्रेंड्स, सो वन बिग अपडेट नम बी एस नर्सिंग विद्यार्थी के ई वत सो वसल हेप अंतर बेसिगे मा बंदे वा नम बी एस नर्सिंग विद्यार्थी वो नोटिफिकेशन जारी। सो नोड़बू यू जी सी टी सेकेंड रौंड सीट हंसिके भाग वह अर्ह पड़ू दाखलती परशील विद्यार्थी आफ्लैन परशील। सो नो एर रौंडे हो सो अद संबंधी आफ्लैन परशील बैंक वो नोटिफिकेशन को सो महित डीटेलस को वीडियो पूर्त नोड़ मत डे कूड़ा ना लाइवली बर्तने आव डिस्कशन। फ्रेंड्स, पी डी एफल ऐन इनफार्मेशन को यू जी सी टी 2023 दाखली परशील हाजर विद्यार्थी एरने सीट हंचिके अर्हते पड़ू आफ्लैन दाखला परशील 29/8/2023। सो नो गैर हाजर विद्यार्थी ऐन आबसेंट विद्यार्थी मत रैंक नंबर ऐनू बंद सो अंत विद्यार्थी ऐनप अरे सो यह नोटिफिकेशन कंपलसरी ओद। सो ऐन को विद्यार्थी सो इलाद्यार्थी कामन को इंजीनियरिंग आर्किटेक्चर मत पशुवैद्य अग्रिकलचर बी फार्मसी डी फार्मसी सो आमले बी एस सी नर्सिंग कोर्स प्रवेशाते अन्वय। सो सेकेंड यारे विद्यार्थी वो डॉक्यूमेंट वेरिफिकेशन अंत विद्यार्थी सेकेंड राउंड जॉइन आगबू अंत पत्र को स्वल्प नानु बे ओद्तीन क्लियर संबंधी आया बी ओ कचेर व्यासंग प्रमाण पत्र परशीलिसिकोळ्ळदे अभ्यर्थी अथवा आफ्लैन दाखले परशील गैर हाजर ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೇ ಇರುವ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಎರಡನೇ ಸುತ್ತಿಗೆ ಅರ್ಹತೆ ಪಡೆಯಲು ಆಸಕ್ತಿ ಇದ್ದಲ್ಲಿ 29 ರಂದು ಬೆಂಗಳೂರು ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ ಕೆ ಆಫೀಸ್ಗೆ ಎಲ್ಲ ಅಗತ್ಯ ದಾಖಲಾತಿ ಪತ್ರದೊಂದಿಗೆ ಪ್ಲಸ್ ಯುಜಿ ಅರ್ಹತೆ ಇದನ್ನು ಅರ್ಜಿ ಪ್ರತಿಯನ್ನು ಆಮೇಲೆ ಪ್ರವೇಶ ಪತ್ರ ವ್ಯಾಸಂಗ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಜಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಆದಾಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹಾಗೂ ಕ್ಲೈಮ್ ಮಾಡಿರುವ ಎಲ್ಲ ದಾಖಲಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರಗಳನ್ನು ಹಾಜರಾಗಲು ಸೂಚಿಸಿದೆ। दाखलते परशील अर्हते पड़े मात्र सीट हंचिके परशील परगणने के अर्हत पड़े। सो इतरे अभ्यर्थी एरने सी लभ्यव सीट मात्र हाजर आगबू। सो एरने सलीगे ऐनो इंजीनियर अलॉटमेंट आगे अद्धन उल्दीर्तवे अदे जॉइन आगबू। सो इत 29 10 गंटे तनक इतने सो वेरीफिकेशन स्लिप पड़े अभ्यर्थी मात्र नोड़ी ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ವೆರಿಫಿಕೇಶನ್ ಸ್ಲಿಪ್ ಪಡೆಯದೇ ಇರುವ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಮಾತ್ರ ಈಗಾಗಲೇ ದಾಖಲೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪರಿಶೀಲನೆ ಅಗತ್ಯವಿರುವುದಿಲ್ಲ ನೋಡಿ। ಸೊ ಈಗ ವೆರಿಫಿಕೇಶನ್ ಸ್ಲಿಪ್ ನಮಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್, ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋರು ಹೋಗುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಹೌದಾ। ವೆರಿಫಿಕೇಶನ್ ಸ್ಲಿಪ್ ಪಡೆಯದೇ ಇರುವ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಈಗಾಗಲೇ ದಾಖಲೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪರಿಶೀಲನೆ ಹೋಗುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಪರಿಶೀಲನೆ ಹಾಜರಾಗುತ್ತಿರುವ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಇತರ ಅರ್ಹ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ಲಭ್ಯವಿರುವ ಸೀಟು ಮಾತ್ರ ಅರ್ಹರಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂಬ ಗಮನಕ್ಕಿರಲಿ। ಸೋ ಅಂದ್ರೆ ಎರಡನೇ ರೌಂಡಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಸೀಟ್ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಆ ಸೀಟ್ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ಸ್ ಮಾತ್ರ ನೀವು ಅರ್ಹರಿದ್ದೀರಿ। ಇದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದಗಡೆ ಒಂದು ಫಸ್ಟ್ ರೌಂಡ್ ಆಯ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಅರ್ಹರಲ್ಲ। ಸೋ ಇದು ಬಿಎಸ್ ನರ್ಸಿಂಗ್ ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಕೂಡ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು। ಬಿಎಸ್ ನರ್ಸಿಂಗ್ ಯಾರೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ವೆರಿಫಿಕೇಶನ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು 29 ತಾರೀಕಿಗೆ ಹೋಗಬಹುದು।